आणि आता थेट जाऊया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलत आहेत. ही देशातली कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून फक्त निवडणुका राजकीय प्रचार याच्यामध्येच गुंतलेले दिसत आहे. तिकडे मणिपूर पूर्णपणे पेटलेलं आहे. मणिपूरमधली हिंसा जरा नियंत्रणात आणता येत नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी दंगे पेटवले जात आहेत. देशाच्या अन्य भागात दंगे पेटवले जात आहेत. कर्नाटकमध्ये जर भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं नाही तर दंगे होतील अशी धमकी त्यांनी दिली होती. कर्नाटकात भाजपचं राज्य जाताच ते राज्य शांत झाले. देशाच्या कायदा सुव्यवस्था अंतर्गत सुरक्षा यापेक्षा त्यांना राजकीय विरोधकांवर हल्ले करणं, कायद्याचा गैरवापर करून मुस्कटदाबी करणं यालाच ते राज्य चालवणे किंवा राज्य करणे असं मानत असतील तर तशा प्रकारचं राज्य नक्की या देशात सुरू आहे आणि महाराष्ट्रात सुरू आहे. श्री अमित शहा हे काल नांदेडला आले. त्यांचं काहीतरी महासंपर्क अभियान वगैरे भारतीय जनता पक्षाचं असल्यामुळे ते आले असतील. त्यांचा तो पक्षाचा प्रश्न असेल. पण 20 मिनिटाच्या भाषणात संपर्क अभियान आहे. त्यांनी जवळजवळ 7 ते 8 मिनिटं उद्धव ठाकरे आणि शिवसेना याच्यावरच ते बोलले. ह्या आनंदाची गोष्ट आहे. अजूनही त्यांच्या डोक्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचं भय कायम आहे. अजूनही त्यांनी शिवसेना फोडली. त्यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह फोडलेल्या बेईमान गटाला लबाडी करून दिलं. आम्ही आमचा संघर्ष करतो आहोत, आव्हान उभं केलं आहे आम्ही. एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्या डोक्यातून उद्धव ठाकरे आणि शिवसेना जात नाही ही भीती आहे. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले असते. ते असंही म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी वचन पाळलं नाही असं मी ऐकलं. शब्द फिरवला. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता ही अमित शहांपेक्षा आजही ठाकरे कुटुंबावरच विश्वास ठेवते. आजही या राज्याची जनता इतर कोणापेक्षाही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंब यांच्यावर विश्वास ठेवते आणि ते सांगतील ते मानतील. ही परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे. राजकारण सोडून द्या पण शहांपेक्षा या राज्याच्या जनतेचा विश्वास ठाकरेंवर आहे. त्यांनी काही प्रश्न अजून विचारले आहेत. आमचं म्हणणं आहे त्या प्रश्नावर त्यांनी चिंतन केलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने. ट्रिपल तलाकला मी पाठिंबा दिला आहे त्या कायद्याला. त्यांना माहीत नसलेलं सांगतो. 370 कलम या विषयावरती सुद्धा आम्ही संसदेमध्ये जाहीरपणे त्यांना पाठिंबा दिलेला. मुस्लिम आरक्षणाचा विषय आहे. आमची भूमिका कायम आहे. जात आणि धर्माच्या आधारावर ते आरक्षण असता कामा नये. ते आर्थिक निकषावर असावं हीच भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी मांडली होती ना. आधी तुम्ही राजकीय आणि इतिहासाचा अभ्यास करून बोललं पाहिजे. शिवसेनेच्या बाबतीमध्ये, अयोध्येच्या बाबतीमध्ये आम्ही त्यात सहभागी होतोच. कोणते प्रश्न तुम्ही विचारताय? आपण गोंधळलेले आहात. आपण आमच्यासाठी जे चक्रव्यूह निर्माण केलं त्या चक्रव्यूहात तुम्हीच अडकलेला आहात आणि तुमचं अभिमन्य होताना मला दिसतो आहे. हे पहा की मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की या महाराष्ट्राची जनता अमित शहांपेक्षा ठाकरेंच्या शब्दांवर विश्वास ठेवते. आजही ठाकरे यांच्या शब्दावरती या राज्याच्या 11.5 कोटी जनतेचा विश्वास आहे, बाहेरच्या लोकांवर नाही. मला माहीत नाही त्यांचं. त्यांनी पाहावं त्यांना कोण सोडून जाते. त्यांच्याबरोबर राहिले कोण? त्यांच्याबरोबर त्यांचे अत्यंत निष्ठावान असलेले अकाली दल आणि शिवसेनाही राहिले नाही. मग राहिले कोण?
2024 नंतर त्यांना कळेल कोण आहे आणि कोण होतं म्हणून सत्ता होती ते 2024 ला यांना कळेल. हे कधी वाघ झाले? आता असं आहे की अनेक ठिकाणी कोल्ली आणि लांडगे वाघाचं कातळं घालून फिरत असतात, पण जेव्हा खरा वाघ येतो तेव्हा ते कातळं फेकून पळून जातात आणि त्यांची शिकार होते. जे स्वतः शिकार करायला येतात वाघाचं कातळं पांघरून दुसऱ्याला घालून, ते स्वतः शिकार होत असतात अनेकदा. शिवसेना हा खरा वाघ आहे. शिवसेनेचं बोधचिन्हच वाघ आहे जे बाळासाहेबांनी चितारलेलं आहे. तुम्ही जरी ते चित्र चोरण्याचा प्रयत्न केला तरी या देशातला खरा वाघ ही शिवसेना आणि ठाकरे परिवार आहे. ते काय म्हणतात त्याच्यावर त्या राज्याचं राजकारण आणि दिशा ठरत नाही. मी मगाशी म्हणालो ना, धोका कोणी दिला, का दिला, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचं सरकार आहे. तुम्ही 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाहीत ना, हा धोका नव्हता? मग त्याच शिवसेनेतला फुटलेल्या गटाला तुम्ही आता मांडीवर बसवलेलं आहे बेईमानांना. धोका कोणी दिला हे स्वतःच ते कबूल करताय. चलो, कुठल्या नियुक्त झाल्या? बघा, शिवसेनेमध्ये ज्या नियुक्त्या होतात त्याच्यावरती इतर पक्षाने बोलू नये. काँग्रेस पक्षातील नियुक्तीबाबत शक्यतो इतर पक्षाने बोलू नये. बाबा, राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष कोणी नेमला आहे, अजून काय नेमलं आहे, त्याच्यावरती आम्ही बोलतो गांधी घराण्याविषयी किंवा काय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही स्वतंत्र पार्टी आहे. त्या पक्षाला काल 25 वर्ष झाली. त्या सोहळ्यामध्ये पक्षाचे प्रमुख माननीय शरद पवार यांनी पक्षाची काही नव्याने रचना केली. प्रत्येक पक्ष अशा प्रकारची रचना करत असतो. तशी त्यांनी केली असेल तर तो त्या पक्षाचा एक अंतर्गत अशी मांडणी आहे. त्याला तुम्ही भाकरी फिरवली म्हणा, भाकरी करपली म्हणा, काही बदल झाले म्हणा, काही म्हणा, अशा प्रकारचे बदल सगळ्याच पक्षात होत असतात काळानुसार. त्याच्यामध्ये तुम्हाला चिंता करण्याची किंवा आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. शरद पवार साहेब या देशातले अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी काही निर्णय घेतले असतील त्यांच्या पक्षासंदर्भात तर ते नक्कीच भविष्याचा वेध घेऊन अनुभवातून ते निर्णय घेतले असतील आणि त्या निर्णयाचे जे परिणाम भविष्यात होणार आहेत ते सांभाळायला ते सगळे समर्थ आहेत असं मला वाटतं. सुप्रियाताई सुळे या पक्षाचा कार्याध्यक्ष झाला याचा आम्हाला आनंद आहे नक्कीच. मला असं वाटत नाही हे तुम्ही चुकीचं बोलता. अजितदादा पवार यांच्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्थान आहे आणि ते स्थान कायम आहे असं मला वाटतं. हा बताइए क्या है? बात हा क्या चार सवाल आहे? मुस्लिम आरक्षण एक है, अमित शाह जी देश के गृहमंत्री हैं. सबसे पहले अमित शाह जी ने देश की जो कानून लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन है उसके ऊपर बात करनी चाहिए. मणिपुर में क्या हो रहा है आप देख लीजिए. इतने बड़े लोह पुरुष हैं ना ये, गुजरात के नेता है देश के, तो मणिपुर की हिंसा अब तक क्यों नहीं थमी? महाराष्ट्र के साथ और राज्यों में दंगों की स्थिति है, उसके लिए कौन जिम्मेदार है? कश्मीर में जवानों की हत्या क्यों हो रही है? इस बारे में आप अगर बात करें तो देश आपकी बात सुनेगा. महाराष्ट्र में आकर आप 20 मिनट का भाषण करेंगे और 20 मिनट में 7 मिनट आप उद्धव ठाकरे और शिवसेना के ऊपर बात करेगा, यहाँ की जनता सुनने वाली नहीं है. चार सवाल जो अमित शाह जी ने पूछे हैं उसका चिंतन खुद भारतीय जनता पार्टी ने करना चाहिए. क्या सवाल है? 370 हमने समर्थन किया है. मुस्लिम आरक्षण हमारी भूमिका रही है. जात और धर्म के आधार पर किसी को भी आरक्षण नहीं मिलना चाहिए, ये गलत है. लेकिन आप लोग दे रहे हैं तो मैं, हमारी कोई बात नहीं है, हमने कहा था पहले से. अगर तीसरा मुद्दा है
क्या है तीसरा मुद्दा उनका, देख लीजिए। सभी मुद्दे पर हमारी भूमिका हमने ली है, हम हमारी भूमिका कभी पर्दे के पीछे नहीं रखते। जो देश के हित में है, जो राष्ट्र के हित में है, उसमें शिवसेना हमेशा आगे रहती। धोखा देने का काम जो है वो, अरे धोखा किसने दिया पूरा देश जानता है और महाराष्ट्र जानता है। ये महाराष्ट्र की जनता आपसे ज़्यादा ठाकरे परिवार के ऊपर विश्वास रखती है, वो जो कहते उसके ऊपर विश्वास रखती है। अगर आपने धोखा नहीं दिया होता तो आज का जो मुख्यमंत्री है बेईमान, वो आप नहीं बिठाते। 2.5 साल पहले जब मौका था, हम अलायंस में थे, तो शिवसेना को आपने मुख्यमंत्री पद नहीं दिया। क्या कहा आपने? ऐसी कोई बात नहीं हुई थी। तो अब ये कौन सी नई बात आ गई कि शिवसेना फोड़कर उसमें से एक व्यक्ति को आपने मुख्यमंत्री बनाया? आप झूठ बोल रहे हो। मैंने कहा ना, अभी किसने वचन तोड़ा? आज भी इस राज्य की जनता ठाकरे परिवार और उनके जो प्रमुख होते हैं उसके ऊपर विश्वास रखते। चलिए, थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।